जीव जाणार असेल पण माणसाच्या कामाला जर येणार असेल जीव तर मी तिथं निश्चित तुमच्या सगळ्यांच्या पुढे येईल. आणि याच्यासाठी माझी संस्था निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था म्हणून एक दारूबंदी अभियान आपल्या बीड जिल्ह्यात राबवत आहे. याच्यासाठीचं तुम्हाला तुमचे संसार वाचवण्यासाठी मी तुमच्या पुढे अगोदर मी पुढे असेल आणि तुम्ही माझ्या मागे असाल पण तुमच्या सहकार्याशिवाय काहीच होणार नाही. त्याच्यासाठी पुरुषांचं सुद्धा एखादी सहकार्याची गरज आहे आणि महिलांची सुद्धा. तुम्ही असं समजू नका आता कमिटी केली ना आपलं काम संपलं. ओळखपत्र घेऊन पिशवीत ठेवणं हे पण आपण सोडून दिलं पाहिजे की ह्या इथं आहे आणि इथं आपल्याला इथं धरायची किंवा इथं पकडायची. जर कुठं भट्ट्या चालत असत्या तर ते सुद्धा आम्हाला तुम्ही सांगा. ते फक्त आता त्याची स्ट्रॅटेजी वापरावी लागते हे मी तुम्हाला इथं सांगणार नाही. पण इथं इथं आहे होईल तेवढं आपण गाववाल्यांनी विनंती केलं तर विनंती करून सुद्धा बंद करतील अशी आशा आपण अपेक्षा करूया. पण जर नाही केले तर मग पुढचे आपल्याला करता येईल. पण पोलीस स्टेशनची याच्यामध्ये मदत आहे. ग्रामसभेचा हा ठराव पोलीस स्टेशनला पाठवून मग तुम्हाला ओळखपत्र देण्यासाठी तुम्हाला तिथं पोलीस स्टेशनला एक वेळेस यावं लागेल किंवा आपल्या तिथले जे बीट अंमलदार आहेत किंवा PSI साठे साहेब आहेत त्यांना सांगून मग तुम्हाला ओळखपत्र त्याच्यासाठी तुमचे मतदान कार्ड तुम्ही या गावच्या रहिवासी आहेत म्हणून किंवा आधार कार्ड फोटो लागतील ते तुम्हाला ओळखपत्र मग एक दिवस इथे येऊन वाटप करू किंवा पोलीस स्टेशन अंतर्गत तुम्हाला ते वाटप केले जाते. त्याच्यामध्ये युवकांना सुद्धा पोलीस मित्र म्हणून